हेलो डियर फ्रेंड्स, सत्यनारायण भगवान की पूजा पे जो प्रसाद का भोग हम लगाते हैं, वही प्रसाद की रेसिपी कैसे बनानी है ये देखने वाले हैं हम आज इस वीडियो में। ओके, लेकिन ये रेसिपी आज आपको मैं नहीं सिखाने वाली, ये रेसिपी आज आपको सिखाएगी मेरी मम्मी। इसलिए आज का वीडियो रहेगा मराठी में, तो प्लीज़ ये वीडियो एंड तक ज़रूर देखिए कि मम्मी ने कैसे सिर्फ एक कप से ये पूरा प्रसाद बना लिया है। नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मी सत्यनारायणाचा प्रसाद कसा बनवते ते शिकवणार आहे। आता आपण एक कपचे प्रमाण बघणार आहोत, पण जर तुम्हाला 1/4 किलो किंवा 1/4 पावशेर प्रसाद बनवायचा असेल तर त्यासाठी लागणारे प्रमाण मी रेसिपी करताना व्यवस्थित समजून सांगेन। आता इथे मी 1 कप बारीक रवा घेतला आहे, 1 कप साखर, 1 कप तूप। जर तूप वितळवलेले नसेल तर 1/4 कप त्या घ्यायचे, आणि वितळवलेले असेल तर पूर्ण 1 कप घ्यायचे। 1 केळी बारीक चिरून घ्यायची, म्हणजे लवकर मिक्स होते। हे बघा मुलींनो, ही वेलची पुडे ही पांढरी का दिसते, कारण मी 5 वेलचीचे दाणे 2 टेबलस्पून साखरमध्ये बारीक करून घेतले आहे। साखर घालून बारीक केल्याने दाणे पटकन बारीक होतात आणि पूड चाळून घेण्याची गरज लागत नाही। आणि हे ड्राय फ्रूट आहे, तुमच्या आवडीप्रमाणे किती पण आणि कुठले पण घालू शकता। दूध थोडं थोडं करून घालणार आहे मी, मग सगळं झाल्यानंतर तुम्हाला सांगते किती दूध लागेल ते। आपण याच्यात 1/2 तूप घातलेले आहे, आता कारण रवा आहे ना पटकन भाजला जातो। 1 कप तूप घातला ना तर वेळ लागतो रवा भाजायला, तर निम्मं तूप घातलं ना पटकन रवा भाजला जातो। चांगलं गरम झालं की रवा सोडायचा तो। आता गॅस फास्ट आहे, सुरुवातीला फास्ट ठेवायचा, भाजत भाजत आला का मग कमी गॅस करायचा। आता थोडा कलर बदललाय त्याचा, मग आता राहिलेलं तूप टाकून द्यायचं। केळी टाकायचे, कापलेली केळी गॅस मिडीयम ठेवायचे। केळी पूर्ण विरघळायची, केळी बारीक कापली ना आपण पटकन विरघळली जाते म्हणून बारीक कापावी लागते। आता ह्याला खूप छान कलर आलेला आहे, बदामासारखा कलर आलाय, केळी फुटलेली आहे सर, केळीचा पण सुगंध येतो छान असा, बघा खूप छान कलर आलेला आहे। एवढा तसा परतला ना चव छान येते, तूप जास्त नाही घातलं तरी चालते, तेवढं बसत येते। आता ड्रायफ्रूट घालायचे, बदाम आणि काजूचं काप। गरम दूध केलंय मी, साई पण घातली तरी चालते। गरम दूध आहे, वरतून घाला, वाफ नाही यायची हातात, थोडं थोडं करून घालायचं, जसं जसं लागेल तसं घालायचं। हलवून हलवून असं सुक्क करायचं, छान शिजवलं होतं बघा, शिजवून घ्यायचं पाणी।
कोरडा झाला ना परत दूध ओतायचं. असा कोरडा करत 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 अर्धा लिटर तरी दूध बसत त्याच्यामध्ये एका वाटीमध्ये छान फुगला जातो. ओल सरायच्यात नाही दूध घालायचं, असं सुक्क होऊन द्यायचं. दूध घालायचं, हलवत राहायचं, सुक्क करत राहायचं. खवा पावशेरला 1.5 लिटर दूध तरी लागेल. खवा किलोला मी 5 लिटर दूध घालत असते, पण असं सुक्क करत 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 घातलं ना मग जास्त दूध बसतो. जास्त दूध घातलं शिजलं ना का मग उलट फिरावतो आणि कोरडा कोरडा नाही लागतो. आता कोरडा झालाय, परत 2 वेळा दूध घातलंय मी, अर्धा लिटर दूध झालंय जवळ. थोडस परत घालते अजून. भेदाने घालते, मनुके घालते. जास्त दूध घातल्यामुळे तुम्हाला वाटेल का जास्त चिकट होत. आणि आता बघा, या 1/2 लिटर पेक्षा जास्त दूध झालं. आपल्या अंदाजे घालत जायचं आपण त्याच्यामध्ये साखर. बघण्याचा कलर किती बदललेला, छान वास सुटले. अजून तर रिके घालायचे त्याच्यामध्ये, वेलची पूड घालायची. वेलची पूड घातलं छानच वास येतो. बायकांना वाटतं जास्त तूप घातलं की मोकळा होतो, असं नसतं. जास्त तूप वरती येतं शिरेचा, तुपट तुपट लागतो असं खाताना आपल्याला. हलवत राहायचं, हलवत राहायचं, खाली लागून द्यायचं आणि हलवायची जास्त मेहनत घ्यायला लागते. काही पातळ झाले पण सगळं सुक्क होऊन जाणार. थोडा गॅस फास्ट केलाय मी, हे पटकन जरा येऊन जाईल, मिळून येईल. बघा किती तूप सुटले त्याला. पावशेरला 1 पावशेरच तूप घालायचं. 1.25 किलोला 1 किलो तूप घालायचं. प्रमाण घेताना आपण 1.25 पावशेर घेतो, घालताना थोडस कमी घालायचं. तुपाचं प्रमाण थोडं कमी घालायचं नेहमी. साखर मात्र तेवढीच घ्यायची, साखर आणि रवा सेम सम प्रमाणात घ्यायचं. गॅस बंद करायचा आणि विलायची पूड घालायची, थोडेसं हलवायचं म्हणजे त्याचा वास राहतो. विलायची पूड नंतर घातली ना का त्याचा वास जात नाही. बघा मैत्रिणींनो, एका वाटीचा किती शिरा झालाय. एकच वाटी होतं ना, त्याचा भरपूर शिरा झालेला आहे. घातलं म्हणून झालाय, दूध कमी घातलं तर कमी शिरा होणार. याला 1/2 लिटर पेक्षा जास्त दूध लागलेलं आहे.
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तारिकाला कमेंट करून कळवा. थँक्यू.